औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक सफाई कामगारांना 4 महिन्यापासून वेतन नाही। अनेक महिला पगार मिळणार या आशेवर 4 महिन्यापासून काम करीत आहेत। आता सणासुदीचे दिवस आहेत, जर पगार मिळाला नाही तर आम्ही कसे जगायचे? आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी सफाई कामगारांनी 14 तारखेला आपल्या मागण्यांसाठी औंध क्षेत्रीय कार्यालयावर एकत्र आल्या होत्या। जर 2 दिवसात पगार जमा झाला नाही तर आम्हाला आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने करावे लागेल, असेही आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले। यावेळी सत्यशोधक संघटनेचे अध्यक्ष शंकर कांबळे, संघटक बंडू गायकवाड, कार्याध्यक्ष भाऊसाहेब म्हस्के आणि इतर पदाधिकारी यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त पवारसाहेब यांची भेट घेऊन सफाई कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली। काम करा, गवत काढा, घाण काढा, गटारी काढा, ह्या सगळी कामं
मंजूर झालं तर आम्ही काम करून आता आमचं आंदोलन चालू राहील। सफाई कामगार त्याच्याकडून भरपूर काम करून घेतलं जातं आणि जर मोबदला मात्र यांना दिला जात नाही तर फार मोठे हे शासनाची आणि या ठेकेदाराची फार मोठी शोकांतिक आहे। कारण असं या देशाच्या राष्ट्रपतीला किंवा प्रधानमंत्र्याला हजार कोटीची जर विमान जर भेटत असेल तर या गोरगरीब मजदूरांचे सफाई कर्मचाऱ्यांचे जर पगार 4-4 महिने होत नसेल तर हे काय करणार। कारण सफाई कामगार हा देशातला आणि या पालिकेचा एक मूलभूत घटक आहे। मूलभूत घटकापासून आपल्याला या संपूर्ण पालिकेला पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या नागरिकांना ज्या प्रदूषणयुक्त ज्या सुविधा प्राप्त करून देतात फक्त हे सफाई कर्मचारी परंतु त्यांचा मोबदला भेटलाच पाहिजे ना। त्यांचा नैतिक अधिकार आहे तो सफाई कामगारांना न्याय भेटलाच पाहिजे आणि आमची मागणी अशी त्यांना महिना टू महिना हा पेमेंट झालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून। जर झालं नसेल हा पुढे दिवाळीचा सण मुलं बाळ आहे त्यांचे घरं आहे भाड्याची घरं आहेत त्यांचं आता शिक्षणाचं तर ऑनलाईन जे झालेले अभ्यासक्रम त्यांच्याकडं जे ऑनलाईन जे मुलांना चालू आहे त्या ऑनलाईनवर भारी भारी मोबाईल 15-20 हजाराचे मोबाईल कुठून येणार। शिक्षणाने देखील या शासनाने वंचित केलेलं आहे मूलभूत घटकांना। तर आमच्या माध्यमातून आमची भूमिका अशी आहे की जो 4 महिन्याचा पेमेंट या ठेकेदाराने पालिकेने रोखलेला आहे हा त्वरित द्यावा नाहीतर पुढील काळामध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमातून शंकरभाऊ कांबळे असतील भाऊसाहेब मुसके असतील आणि आपले सर्व सफाई कर्मचारी माता भगिनी असतील त्यांच्या माध्यमातून यांना योग्य तो न्याय आमच्या माध्यमातून दिला जाईल। आणि जर दिलं नाही तर इथून पुढे आमची दिशा ही उग्र स्वरूपाची दिशा असेल ही भूमिका या ठिकाणी आम्ही स्पष्ट करू। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज औंध पुणे। व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज।